मी मनोज संजय गाडीलो बात विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल आपण लॉज ऑफ मोशन या धड्याबद्दल या पाठाबद्दल शिकत आहोत आणि आपला जो टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याबद्दल आपल्याला आता चर्चा करायची आहे। तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यामध्ये जो शब्द आहे युनिफॉर्म याला जर आपण वेगळा शिकलो तर युनिफॉर्म म्हणजे आपल्याला माहिती की आपण स्कूल मध्ये येत असताना युनिफॉर्म वेअर करत असतो। युनिफॉर्म हा कसा असतो, सगळ्यांना युनिक असतो, सगळ्यांना सारखा असतो। त्याचनुसार सर्क्युलर मोशन म्हणजे युनिफॉर्म हे मोशन जर आपण म्हटलं म्हणजे एक ऑब्जेक्ट जेव्हा कॉन्स्टंट स्पीड मध्ये एक सारख्या चालीमध्ये जर तो जात असेल, एक सारख्या स्पीड मध्ये जर तो जात असेल तर त्याला युनिफॉर्म स्पीड म्हणतो आपण। मग या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जर सर्क्युलर मोशन जर मी जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही काय सांगाल बरं युनिफॉर्म म्हणजे सर्क्युलर मोशन बद्दल, तर व्हेन एन ऑब्जेक्ट मूव्ज इन अ सर्क्युलर पाथ विथ अ कॉन्स्टंट स्पीड देन वी से दॅट द ऑब्जेक्ट मूव्ज इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। मग जेव्हा एक ऑब्जेक्ट गोल आकार गतीने एक सारख्या गतीने फिरत असेल तेव्हा त्या ऑब्जेक्टची जी मोशन असेल ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते। मग याबद्दल कोणते एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, कोणी सांगाल का? बघा आपण जी वॉच वापरत असतो त्या वॉच मध्ये जे काही एक मिनिट आहे एका मिनिटामध्ये जी आपली निडल असते जी सेकंदाची जी निडल असते ती एका मिनिट मध्ये 60 टाइम्स रोटेट करत असते। तर 60 टाइम्स ती रोटेट केल्यावरच आपण एक मिनिट म्हणतो। असं कधी होतं का बरं किंवा संध्याकाळच्या वेळेस 60 सेकंड म्हणजे एक मिनिट आणि सकाळच्या वेळेस 70 सेकंड म्हणजे 1 मिनिट? नाही, असं होत नाही। तर प्रत्येक मिनिट हा 60 सेकंदांचाच असणार आहे। तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकल्यानंतर आता आपल्याला पुढील भाग शिकायचा आहे तो म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे किती लॉज आहेत कोणी सांगेल का? लॉज ऑफ मोशन, ठीक आहे। मग आता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन किती आहेत, तर तीन लॉज आहे। मग तीन पैकी आता आपण सुरुवात करूया पहिल्या लॉ बद्दल, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। मग त्यासाठी पहिले मी काही चार केसेस आपल्या पुढे ठेवण्याची इच्छा जाहीर करतो की जर समजा आता आपण जेव्हा फॅनचं बटन बंद करतो, फॅनचं बटन बंद करतो तर बटन बंद करताच बरोबर फॅन स्टॉप होतो का? नाही, तर तो फिरत राहतो। जर समजा एखादी वस्तू जर एखाद्या टेबलवर असेल आणि जोपर्यंत आपण त्या वस्तूला कुठेतरी हलवत नाही तोपर्यंत ती वस्तू जागेवर जागा सोडते का? नाही सोडत। जर समजा आता सपोज मी असं म्हणेल की मला एक पॅड उचलण्यासाठी जितका फोर्स लागतोय की जसं मी या पॅडला सपोज दोन बोटांमध्ये उचलतोय, पण एवढाच फोर्स जर मी असं म्हटलं की 100 किलोची गव्हाची गोणी जर मी उचलायचं दोन बोटांवर प्रयत्न करता शक्य आहे का? नाही। तर मग फोर्स पण कसा डिफरंट लागतो डिफरंट ऑब्जेक्ट्सला उचलण्यासाठी। मग हे जे सगळं मोशन, मग एखादी गोष्ट जागा नाही सोडत, मग फॅन का फिरतोय, या सगळ्यांची उत्तर आपल्याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन यामध्ये मिळणार आहे। मग त्यातला आपण पहिला लॉ शिकूया, फर्स्ट लॉ ऑफ मोशन। फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि याच लॉ ला लॉ ऑफ इनर्शिया देखील म्हटले जाते। काय म्हटलं जाते? लॉ ऑफ इनर्शिया। मग इनर्शिया म्हणजे काय? इनर्शिया इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट। काय? नीट लक्ष द्या, इनर्शिया इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रेझिस्ट द चेंज इन इट्स पोझिशन इट्स ओन। म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपली स्थिती किंवा जागा तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत कोणी बाहेरून फोर्स लावत नाही, ठीक आहे। म्हणजे ऑब्जेक्टची स्वतःहून स्वतःची जागा न बदलून घेण्याची जी प्रॉपर्टी असते, जो गुणधर्म असतो, त्याला आपण इनर्शिया असे म्हणत असतो। बघा मी छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी।
इनर्शिया जशी प्रॉपर्टी की स्वतःहून जागा न बदलण्याची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे इनर्शिया। यामध्ये मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो की सपोज आपल्या घरी आपल्या आईने किंवा वडिलांनी जर आपल्याला एखादं काम सांगितलं की बाळा दुकानावरून हे घेऊन ये, पण जर समजा एखादा राहुल नावाचा विद्यार्थी आहे तो मुलगा आहे त्याच्या वडील सतत सांगतात की दुकानावर जा आणि ही वस्तू घेऊन ये, त्याला एक वेळेस सांगितलं तरी तो नाही ऐकला, दुसरा वेळेस सांगितलं तरी तो नाही ऐकत, मग हा जो राहुल आहे हा स्वतःहून उठू शकत नाही, तो उठतच नाहीये। मग यावेळेस त्याचे पप्पा काय म्हणतात त्याला, अरे किती जड आहे रे हा, म्हणजेच याचा अर्थ काय की तो स्वतःहून उठतोय का नाही, जेव्हा त्याचे वडील त्याच्या जवळ येऊन दोन फटके मारतील तेव्हाच तो उठेल, म्हणजे तो स्वतःहून त्याने तयारी ठेवली का उठायची नाही, त्या ठिकाणी जे वडील काय म्हटलं त्याला तो जड आहे का। म्हणून या इनर्शियाला पण मराठीमध्ये जडत्व असे म्हटले जाते, म्हणजेच की जेव्हा ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन स्वतःहून बदलत नाही त्या प्रॉपर्टीला इनर्शिया असे म्हटले जाते। आता मग न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट आहे तरी काय, बरोबर, मग ते शिकण्या अगोदर पुन्हा आपल्याला एक गोष्ट शिकावी लागते, बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स। कारण हे जे न्यूटनचे तिघ लॉ आहे हे तिघ लॉ हे फोर्सवर आधारित आहे, मग फोर्सवर आधारित आहे त्यासाठी आपण अगोदर दोघं फोर्स शिकूया, बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स, ठीक आहे। मग बॅलन्स्ड फोर्स कधी आणि केव्हा लागू असतो, ठीक आहे, मग मी तुम्हाला एक उदाहरण देणार की जसं टग ऑफ वॉर खेळली जाते, तुम्हाला माहिती असेल टग ऑफ वॉर म्हणजेच काय, रस्सी खेच। आता जर आपण असं म्हटलं की त्या बाजूने ही चार कॉम्पिटिटर्स आहेत, इकडच्या बाजूने चार कॉम्पिटिटर आहेत एका ग्रुपमध्ये, आणि ते दोघं पार्टी जे आहेत त्या दोघं ग्रुप सारख्या प्रमाणात फोर्स लावत आहेत, तर ती जी मधली रेबिन आहे ना ती तिकडे जाते ना इकडे जाते, म्हणजे जेव्हा दोघांकडनं फोर्स कसा असेल तर सारखा असेल, दोघं पार्टी करून काय असेल तर फोर्स सारखा असेल, तर ही रेबिन ना इकडे जाते ना तिकडे जाते। पण जर समजा एखाद्या पार्टी कडून आपण असं म्हटलं की दोन मुलं तीन मुलं आपण वाढवून दिले, म्हणजेच काय झालं तर फोर्स वाढला, या बाजूने फोर्स काय झाला तर खूप जास्त झाला, आणि जास्त झाल्यामुळे ही रेबिन इकडच्या बाजूला झुकली, म्हणजेच काय झालं इकडे अनबॅलेन्स झालं, काय झालं इकडे अनबॅलेन्स, कारण इकडे तीन लोक आहेत, जर आपण इथं मानलं की इथं फक्त एकच आहे तर हे अनबॅलेन्स झालं, म्हणून अनबॅलेन्स झाल्यामुळेच ही रेबिन इकडे आली। मग तुम्हाला म्हणजे मला खात्री असेल की तुम्हाला बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स समजला, मग या आधारावरती मी तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगणार आहे, तर त्याचं स्टेटमेंट पाहूया। इफ अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू इट्स स्टेट ऑफ रेस्ट, काय म्हणतोय मी लक्ष द्या मित्रांनो, वेन अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू इट्स स्टेट ऑफ रेस्ट और रिमेन इन इट्स यूनिफॉर्म स्ट्रेट लाइन मोशन, देन अनलेस इट इज एक्टेड बाय एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, म्हणजेच की जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाहेरून काही फोर्स लागत नाही तोपर्यंत ती आपली जागा सोडणार नाही। म्हणजेच जर समजा मी एखादा टेबल आहे, एखाद्या टेबलला जर मी फक्त ओरली सांगतोय की जा इकडनं जागा बदल, तो बदलेल का नाही, ते पॉसिबलच नाही, मग तो टेबल जागा केव्हा बदलवेल, जेव्हा मी त्याला बाहेरून एक्सटर्नल फोर्स लावेल, आणि तो काही कसा अनबॅलेन्स्ड, कारण जर बॅलेन्स झाला तर ती वस्तू सरकणार नाही, अनबॅलेन्स म्हणजे मी त्या वस्तूपेक्षा जास्त प्रमाणात फोर्स लावणार आहे तेव्हा ती वस्तू पुढे ढकलली जाईल। इथं कसा अनबॅलेन्स फोर्स झाला त्याप्रमाणे, जसं की ती वस्तू ढकलण्यासाठी जो काही फोर्स लागला हा कशावर डिपेंड करतो, तर त्या ऑब्जेक्टचा इनर्शिया, इनर्शिया म्हणजे त्याची टेंडेन्सी, म्हणजे त्याच्या टेंडेन्सीपेक्षा जर जास्त आपण फोर्स लावला तर तो नक्कीच आपली जागा बदलेल। मग बघा मी या संबंधीचं तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवणार आहे,
कि अपन एक बीकर घेतला आहे आणि त्या बीकर मध्ये काही सँड आपण टाकलेली आहे, ठीक आहे। सँड म्हणजे त्याला थोडं वेटेड करण्यासाठी आपण त्याला सँड टाकलेली आहे। त्याच्यावरती मी हा एक पुठ्ठा घेत आहे, या पुठ्ठा वरती ठेवला आणि पुठ्ठ्याच्या वरती समजा मी हा एक कॉइन ठेवला, ठीक आहे। मी काय ठेवला, हा कॉइन ठेवला। यानंतर आता आपण लक्षात घेऊ शकतो की या पुठ्ठ्यापेक्षा कॉइनचं जे मास आहे ते जास्तीच आहे, ठीक आहे। म्हणजे पुठ्ठ्यापेक्षा कॉइनचं मास जास्त आहे, त्यामुळे जर मी या पुठ्ठ्याला टिचकी मारली तर कॉइनचं जे मास आहे जास्त असल्यामुळे तो तिथंच थांबेल आणि पुठ्ठा निघून जाईल। मग बघा, तर मग बघा म्हणजे पुठ्ठा तिकडे निघाला आणि कॉइन कुठे गेला, तर इथं खाली आला। म्हणजेच या कॉइनचा इनर्शिया जास्त होता म्हणून याने आपली जागा बदललेली नाही, ठीक आहे। आता मित्रांनो लक्षात, हे होतं संपूर्ण माहिती अबाउट द फर्स्ट लॉ ऑफ मोशन।